वंदन करतो. उपस्थित आदरणीय आदिती ताई तटकरे, आदरणीय संग्राम भैया जगताप, सत्यशील दादा, आदरणीय विलास थोरो साहेब, आपल्या दोन्ही गावचे सरपंच, सर्व त्यांचे सदस्य, आपल्या दोन्ही गावचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, आज माझी सरपंच ज्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केले, ते या विघ्नर विद्यालयाचे सर्व प्राचार्य, शिक्षक, देवस्थानचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे, त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्याच्यामध्ये राजश्रीताई, आम्ही असतील, गणपतराव असतील, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, मला सगळ्यांनी एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी कुठे आहे? जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर. आणि राजधानी कुठे आहे? रायगड. या अदितीताई रायगडच्या भूमीतल्या आहे, म्हणजे राजधानीतली व्यक्ती जन्मभूमी आहे. म्हणून एक रायगडचं आणि जुन्नरचं एक वेगळं नातं आहे. आणि ते जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आदित्यताई त्यांच्या माध्यमातून करतच आहे. त्यांचे वडील तटकरे साहेब तेव्हापासून करत होते. आज मी आल्यानंतर मुलींचा सगळा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला, मुलांचा पाहिला, मुलं उभी राहिल्यानंतर डोक्यात टोपी, डोळ्यावर गॉगल, मला वाटलं आता सिंगम नाही तर ते दबंगचं गाणं होत, नाही तर बैलगाड्याचं गाणं होत. पण गाणे काय, कांदा पोहे केले, तुम्ही म्हणायचे जेवले काय, चरण म्हणतो नाही जेवलो. आमच्या गावात चरण आले, तुम्हाला जेवल्याशिवाय आता पाठवणार. नंतर मारा आला, अरे गडी आपण तुम्ही आपले गाणे कसे पाहिजे, गमतीचा भाग बाजूला जाऊन द्या. पण ही जी शिक्षण संस्था आहे, पुणे जिल्हा शिक्षण संस्था, याचे अध्यक्ष कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे? माननीय अजितदादा पवार. आणि या विघ्नरच्या नावाने ही शिक्षक प्रसारक मंडळ आहे, त्याचा अध्यक्ष कोण आहे माहिती? कोण आहे? राऊत सर. कोण आहे? बरं, देवस्थानचा अध्यक्ष कोण आहे? तोच या शिक्षण संस्थेच्या इतर स्थानिक अध्यक्ष आहे. हा, म्हणजे बघा गणेश भाऊ, तुम्ही ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहे त्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अजितदादा पवार आहे. ही जी ओझर भूमी आहे, वल्लभ शेठ बेंडके साहेबांची भूमी आहे. ही जी गाव आहे, हे कायम बेंडके साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले, कारण या मातेचा एक सुपुत्र तालुक्याचा आमदार झाला आणि महाराष्ट्रभर कीर्ती कमवली, याचा अभिमान आम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना आहे. हे जे विघ्नर देवस्थानचं आता अनेक प्रकल्पाचं उद्घाटन ताईंनी केलं, जिथं मोठं हॉल उभं आहे, जिथं किशोर शेठ तुम्ही पार्किंगची इमारत उभी राहणार आहे, ती जागा निर्माण करण्याचं काम माननीय अजितदादा पवारांनी केलेलं आहे. धरण क्षेत्रामध्ये जागा वाढवणे, ते जलसंपादन मंत्री असतील आपल्याला मदत करणे, आणि ह्या सगळ्या गोष्टी बेंडके साहेबांच्या कालावधीमध्ये दादांच्या पाठिंब्यामुळे झाले. आता ताई येणार म्हटल्यावर गणेश भाऊंनी अनेक आमच्या देवस्थान आणि परिसरामध्ये विकास कामात केले, याची यादी दिली. आता ही जी यादी आहे, हे अष्टविनायक विकासाच्या सुधारण्याच्या अंतर्गत ओझरमध्ये एक आराखडा तयार केला गेला होता, पण 77 सरकारमध्ये बदल आणि त्याच्यामुळे ते सगळे राहून गेले, पण त्याच्यावर आपण वर्किंग बरंच केलं. फक्त ओझरचाच नाही तर 8 गणपतीचे केले, लेणीद्रीचा आणि ओझरच्या मध्ये मी होतो, इथले ग्रामपंचायतचे सदस्य होते, बीवी अण्णा तेव्हा अध्यक्ष होते, आता गणेश भाऊ आहे. ह्या सगळ्या आराखड्याला आता पूर्णही 8 गणपतीला माननीय दादांच्या माध्यमातून त्याला मंजुरी मिळणार आहे, आणि त्यामध्ये आपल्या देवस्थानच्या पार्किंगचे इथलं घाट वन वे करणारा जो आपण ब्रिज करणार आहे, कारण गर्दी खूप वाढली, ट्रॅफिक आपल्याला कंट्रोल होत नाही, तो वन वेचा ब्रिज, देवस्थानच्या हक्काच्या मालकीचा असणारी बोटिंगची व्यवस्था, आणि तिथं शंकराचं मंदिर,
जे पाण्यामध्ये करणार आहे तिथं गार्डन डेव्हलप करायचंय, हे सगळं ते आराखड्यामध्ये घेऊन आपण ते पुढं विरेचं काम आता करतोय आणि मला खात्री आहे येत्या काही दिवसात त्याला मंजुरी होऊन हे सगळे काम आपल्याला मार्गी लावण्यासाठी मदत होईल. तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता 19 फेब्रुवारीला आली. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा पहिल्या शिवजयंतीला राज्य शासनाने 23 कोटी रुपयाचा निधी दिला आणि जेव्हा 23 कोटी रुपयाचा निधी दिला त्या पर्यटन विभागाचे पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांनी खूप मोठं काम केलं तेव्हा आपल्याला ते वेळेत पैसे मिळाले. आणि ते जेव्हा शिवजयंतीला आले ताई आम्ही खालच्या सगळ्या कार्यक्रमांना फिरलो आणि त्यांना मानिवडोच्या बिबट निवारा केंद्रामध्ये घेऊन गेलो. त्या बिबट निवारा केंद्रामध्ये गेल्यानंतर 5 दिवसाच बिबट्याच पिल्लू तिथं आलो, थोडस जखमी होतो म्हणून ते निवारा केंद्रात आलो आणि त्या 5 दिवसाच्या बिबट्याच पिल्लू म्हणजे ती मादी होती म्हणजे मुलगी होती तिचं काय नाव ठेवलं आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणलं की सगळ्यात आदिती खरं तिचं नाव आदिती ठेवलं. आणि त्या आदिती बिबट्याच्या पिल्लूचा नामकरण समारंभ त्याच्या पुढच्या वर्षी आजीदादाच्या हस्ते केला. आणि अजूनही कोणी गेलं तर तिकडे ती आदिती नावाची 3-4 वर्ष वयाची बिबट तिथं अजूनही आहे. आणि मी जेव्हा ते 3-4 वर्षाची बिबट्याची पिल्लू झाल्यानंतर बघायला गेलो अशी इकडून तिकडं पळायची तिच्या जागी तर काहीच फरक नाही. आणि आनंदाची गोष्ट सांग, ज्या पिल्लाचं नाव आदिती ठेवलं ह्या आदितीताईमुळं त्याच महायुतीच्या मंत्रिमंडळाचे एक मंत्री म्हणून आदिती तटकरे, प्रमुख एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळ त्यांनी काल जुन्नरच्या बिबट सफारीच्या खर्चासाठी मंजुरी दिली आणि त्याच्यामध्ये ह्या आदिती ताई पण होत्या. आणि मंत्रिमंडळात जसा प्रस्ताव आला त्या क्षणाला पहिला मेसेज मला कोणाचा होता तर आदित्यता एक तटकरेचा होता. आणि मी स्वतः सांगत नाही, तुम्हाला जे मेसेज आणि टायमिंग ते सगळे मेसेज तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि ते इथं आल्यानंतर आपल्या ओझर भूमीसाठी आणि परिसरामध्ये निश्चित प्रकारे काही ना काही काम केल्याशिवाय राहणार नाही. गणेश भाऊ कवडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी देवस्थानच्या कारभारामध्ये अत्यंत उत्तुंग असे काम केलेलं आहे. या देवस्थानच्या विकासासाठी अहोरात्र ते झटत असतात. खर्च जो देवस्थान करतो त्याच्यामध्ये पारदर्शकता व्हावं म्हणून रोज तिथं डिस्प्ले बोर्ड केलेलं आहे की पैसे आले किती, खर्च केले किती. यामध्ये बायोगॅसचा प्रकल्प असेल, निर्माल्याच्या कचऱ्यापासून अगरबत्ती आणि उदबत्ती तयार करण्याचा प्रकल्प असेल, मल्टी लेवल पार्किंग व्यवस्था जवळपास 7 कोटीची आता उभी करतोय. हे सगळे गणेशभाऊ कवडे आणि त्यांच्या अत्यंत असणारे सगळे विश्वस्त मंडळीशिवाय शक्य झालं नसतं. ही कल्पक बुद्धी त्यांची होती म्हणून हे सगळं सहकार्य किंवा हे सगळं आपण करू शकतो. आणि मला अभिमान वाटतो की माझ्या या गावाचा, माझ्या या देवस्थानचा चांगल्या प्रकारे विकास गणेश भाऊ तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी करतात याचा अभिमान मला असेल, भैया असेल, ताईला असेल, आम्हाला सर्वांनाच आहे. मी पुन्हा एकदा आजचे प्रकल्प उद्घाटन झाल्याच्यासाठी मनापूर्वक शुभेच्छा करतो आणि आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला ताई असतील, भैया असतील, हे निश्चित प्रकारे मदत करतील. याच्या बाबतीत मी आपल्याला सर्वांना आश्वासित आणि खात्री देतो. पुन्हा एकदा वल्लभशेठ बेंके साहेबांच्या वतीने शुभेच्छा, तालुक्याच्या लाभ जनतेच्या वतीने शुभेच्छा. जय शिवराय.